आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रणाली, एका अर्थी ही खरंच दिलासादायक बातमी आहे की 50% मुलांमध्ये जर अँटीबॉडीज सापडले असतील तर पुन्हा त्यांना कोरोना होण्याची भीती नाही, तिसऱ्या लाटेची भीती नाही, निदान 50% मुलांना तरी, असं म्हणायचं? अगदी खरं आहे. त्यामध्ये मुंबई महापालिकेचं असं म्हणणं आहे की जरी या मुलांना, ज्यांच्यामध्ये अँटीबॉडी आहेत, या मुलांना जरी कोरोना झाला तरीही तो तितका मोठ्या स्वरूप धारण करणार नाही किंवा या मुलांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडणार नाही. त्यामुळे नक्कीच मुंबई महानगरपालिकेसाठी आणि त्याहीपेक्षा मुंबईत राहणाऱ्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल की एकूण जे सर्वेक्षण झालेलं आहे, जवळपास 2100 मुलांचा डेटा जो आहे तो याच्यामध्ये मिळालेला आहे. आणि विशेषतः ज्यावेळेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची साथ मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती त्यावेळेला हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. त्यावेळेला अनेकदा आपण पाहिलं की त्यावेळेला लहान मुलंसुद्धा बाधित झालेले होते आणि त्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. पण त्याही वेळेला मुलांमध्ये कोरोना हा कोरोनानं वरची पातळी गाठली किंवा मुलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, त्यांना ऑक्सिजन द्यावं लागलं, असा फारसा प्रकार बघायला मिळालेला नव्हता. जे भाकीत केलं जात होतं की तिसऱ्या लाटेमध्ये जास्तीत जास्त परिणाम हा मुलांवर होईल, कारण त्यांचं लसीकरण झालेलं नसेल आणि त्यांच्याबद्दल SOP, विशेषतः औषधांची जी SOP आहे ती अजून जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे एक भीती व्यक्त होत होती की तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्ती प्रभावित ही बालके होतील, म्हणजे 0 ते 18 वयोगटातील. परंतु हा सेरो सर्वे जो आलेला आहे हा नक्कीच दिलासादायक आहे. इतकंच नाही तर मुंबई महापालिका येत्या काळामध्ये एक नवीन सर्वेक्षण करणार आहे, ज्या सर्वेक्षणामध्ये अगदी 0 पासून ते सगळ्या वयोगटातल्या नागरिकांचा समावेश असेल. या सर्वेक्षणाची व्याप्तीसुद्धा मोठी असणार आहे आणि त्याचा सॅम्पल डेटा जो आहे तोसुद्धा मोठा असणार आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांवर येत्या काळामध्ये कोरोनाचा परिणाम किती होईल हे या सर्वेक्षणातून सुद्धा आपल्याला कळू शकणार आहे. नक्की. पण प्रणाली, हा जो सेरो सर्वे आहे तो प्रमाण मानायचा का? आणि जर हा सेरो सर्वे प्रमाण मानला तर मग आपल्याला म्हणजेच महापालिकेला इतर 50% जे मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करता येईल, त्यांनाही आपल्याला जपता येईल असं म्हणायचं का? सुवर्णा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकारांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेला हा प्रश्न आम्हीसुद्धा त्यांना विचारला, तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा सॅम्पल सर्वे, जरी हा सॅम्पल सर्वे असला तरीही हा पूर्णपणे प्रमाण आम्ही जरी मानत असलो तरीसुद्धा दुसरीकडे आम्ही दुसरी बाजूसुद्धा भक्कम ठेवलेली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये जर लहान मुलांवर परिणाम झालाच तर त्याच्यासाठीची संपूर्ण तयारी जी आहे ती आम्ही करून ठेवलेली. आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणारे सगळे नवीन कोरोना सेंटर जे आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी एक वेगळं युनिट तयार करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर जे जुने कोविड सेंटर आहे त्या कोविड सेंटरमध्ये सुद्धा प्रत्येकी 100 बेड अशा पद्धतीने राखीव लहान मुलांसाठी ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर जे मॅटर्निटी होम आहेत किंवा लहान मुलांची जी रुग्णालय, या रुग्णालयांमध्ये सुद्धा मुंबई महापालिकेनं स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुद्धा मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर त्यासाठीच्या सगळ्या उपाययोजना सुरू ठेवलेल्या आहेत. इतकंच नाही तर लहान मुलांसाठीचे व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिजन मास्क असतील, बेड असतील, याची सुद्धा खरेदी मुंबई महानगरपालिकेनं कुणाकडून करून ठेवायचे याची आखणी करून ठेवलेली आहे. नक्की. प्रणाली, मी विनंती करेन आपण अशा सोबत राहा. डॉक्टर आरती किणीकर सदस्य आहेत महाराष्ट्र टास्क फोर्सच्या, त्याही आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर आरती, सेरो सर्वे जो आत्ता समोर येतोय किंवा काकाणी यांनी ज्याविषयी माहिती दिली तो सेरो सर्वे प्रमाण मानता येईल का? जर तो प्रमाण मानला तर 50% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळत आहेत, ही फार मोठी बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे. नमस्कार. हे आपण जेव्हा सिरो सर्वेलन्स करतो तर त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसून येतं ते ऍक्च्युली थोडं डिटेलमध्ये कुठल्या अँटीबॉडीज आहेत ते बघायला लागतं आपल्याला. आणि त्याचबरोबर 50% मुलांमध्ये जरी अँटीबॉडीज असतील तरी थोडस असं गाफील राहून चालणार नाहीये. आपल्या ज्या नॉर्मल ज्या प्रिकॉशनरी मेसेजेस ते पाळले पाहिजेत, ज्याच्यामध्ये आपला मोठ्या माणसांनी मास्क लावणं, हँड वॉशिंग आणि डिस्टन्स, आणि त्याचबरोबर आता अनलॉक झालेलं असल्याने त्यामुळे जे लोक आपल्याला दिसत आहेत तर त्यांनी जेव्हा घरात येतात त्यावेळेस त्यांनी सगळ्या काळजी घेतल्या पाहिजेत. आपण हे जे सर्वे करतो हे एपिडेमियोलॉजिकल कारणांसाठी असतात, पण त्याचं आपण
किती महत्व घ्यायचं आणि त्याच्यामुळे मुलांना काहीच त्रास होणार नाही, तर हे जे म्हणणं आहे ते जरा थोडंसं आपल्याला बाजूला ठेवायला लागेल. आणि त्याचबरोबर हे केलं पाहिजे का हेही प्रश्नचिन्ह आहे. कारण मला डॉक्टर आरती तोच मुद्दा विचारायचा होता की सेरो सर्व्हे मुळात का केले जातात आणि फक्त 10,000 मुलांवर जर सर्वेक्षण केलं जात असेल तर ते पूर्ण मुंबई पुरतं किंवा राज्यापुरतं प्रमाण धरता येतं का? एपिडेमियोलॉजिकली बघितलं तर ते पकडता येत नाही, कारण प्रत्येक एरिया जी आहे मग ती मुंबईतली असू दे किंवा महाराष्ट्रातली, तिथे आधी एक्सपोजर किती झालेलं आहे मुलांवर त्याप्रमाणे हे अँटीबॉडीज डिटेक्ट होतात. त्याच्यामध्ये थोड्याशा टेक्निकल इश्यूज असतात की कुठले अँटीबॉडीज टेस्ट केलेत, कुठल्या टेस्ट मेथडनी केलेले आहेत आणि ते किती काळ राहणार आहेत. आणि मुख्य म्हणजे अँटीबॉडीज असणं म्हणजे प्रोटेक्शन आहे हे पण आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे आपले जे नियम आहेत ते नियम पाळावे आणि फक्त सर्वेच्या मागे न राहता हे फक्त आपल्याला पब्लिक हेल्थच्या दृष्टीने आपल्याला किती प्रसार झाला होता इन्फेक्शनचा त्यात आपल्याला माहितीये की मुलांना अँटीबॉडीज म्हणजे इन्फेक्शन्स पण माइल्ड किंवा मॉडरेट या माइल्डच जास्ती करून असतात. त्यामुळे अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह असतील तर त्याला महत्व आहे, नाहीतर मग जास्ती त्याच्यावर हे करणं योग्य वाटत नाही असं मला म्हणायचं. डॉक्टर आरती एकच शेवटचा प्रश्न फक्त, जरी 50% मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या याचा अर्थ थेट असा आहे का की त्यांना पुन्हा कोरोना होणार नाही किंवा जरी कोरोना झाला तरी त्याची दाहकता कमी असेल? असं अगदी ठामपणे म्हणता येणार नाही, कारण जेव्हा आपण बघतो इन्फेक्शन जर लाट आली तर त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत की व्हायरस हा म्युटेट झालेला आहे का आणि त्या व्हायरसच्या अगेन्स्ट हे अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह आहेत का, हा एक भाग आहे. आणि दुसरा जो आहे की हे जे प्रतिकार करतील इन्फेक्शनला हे अँटीबॉडीज, तर त्यांचे जे टायटर असतात ते महत्वाचे आहेत. नुसतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा की ते सिग्निफिकंट टायटर्स आहेत का की ज्याच्यामुळे येणाऱ्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ते प्रोटेक्टिव्ह राहतील म्हणून. तर हा नुसता एक सर्वे म्हणून धरला जावा असं वाटतं आणि त्याच्यावरून मुलांना इन्फेक्शन होणार नाही, 50% मुलं प्रोटेक्टेड आहे तर या भ्रमात आपण राहू नये असं वाटतं. आणि बाकीच्या ज्या काळजी आहेत त्या जरूर घ्याव्या आणि त्यात हायलाइट करणं हेही महत्वाचं आहे. नक्की, खूप खूप धन्यवाद डॉक्टर आरती किणीकर, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. प्रणाली आपल्यासोबत आहेतच, प्रणाली मुंबई पुरता हा सेरो सर्व्हे मर्यादित होता का आणि सगळ्यात महत्वाचं हा सेरो सर्व्हे प्रमाण धरू नये पण काळजी तितकीच मुलांची घ्यावी असं डॉक्टर आरती किणीकर सांगतायत, याच्याविषयी डेल्टा प्लसच्या विषयी अनुषंगाने केलेला हा सर्व्हे आहे का हेही सांगाल प्रणाली? सुवर्ण, हा सर्वेक्षण जे आहे हे केवळ मुंबईपुरतं मर्यादित होतं. मुंबईतले जे 24 प्रशासकीय वॉर्ड आहेत या वॉर्डांमध्ये प्रत्येकी 100 याप्रमाणे 2100 मुलांचं हे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि त्यात असं आढळून आलं की 50% जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये अँटीबॉडी दिसून आलेले आहेत. ज्या पद्धतीने डॉक्टर आरती यांनी सांगितलं की ती अँटीबॉडी नेमक्या कुठल्या प्रकारच्या आहेत, म्हणजे त्या कोरोनाचा सामना करण्यासाठी असलेल्या अँटीबॉडी आहे की कोरोना होऊन गेला म्हणून तयार झालेला अँटीबॉडी आहे, या अँटीबॉडीचं विश्लेषण जे आहे ते या सर्वेक्षणामध्ये आम्हाला तरी म्हणजे प्रसारमाध्यमांना तरी देण्यात आलेलं नाही, ते महापालिकेकडे नक्कीच असावं आपण अशी अपेक्षा करूया. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की हा दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये करण्यात आलेलं हे सर्वेक्षण आहे, त्यावेळेला डेल्टाचा प्रादुर्भाव किंवा डेल्टाचा विषय त्यावेळेला नव्हता त्यामुळे त्याचा यामध्ये समावेश नाही. आणखी डेल्टाच्या बाबतीत मुंबई महापालिकेकडनं जी माहिती देण्यात आली त्यानुसार मुंबईत आणि ठाणे या परिसरामध्ये केवळ 2 व्यक्तींना डेल्टा आढळून आलेला होता. डेल्टाची उपचार पद्धती ह्या कोरोनासारखीच असल्यामुळं त्या सगळ्या प्रिकॉशन ज्या त्या या 2 रुग्णांच्या बाबतीतही घेण्यात आला, दोनही रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहे. 2 रुग्णांपैकी केवळ 1 रुग्णाच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे, त्यामुळे मुंबईमध्ये जो डेल्टा आढळून आलेला आहे तो फारसा प्रसार करणारा नाही
असं महापालिकेला तुर्तास तरी प्राथमिक दृष्ट्या वाटतंय. सुवर्णा, नक्की प्रणाली म्हणजे डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या अनुषंगाने हा सेरो सर्व्हे नाही असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्याविषयी मी पुन्हा एकदा तुझ्याशी बोलते, मात्र महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य आणि बालरोग तज्ज्ञ समीर दलवाई यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया येते, ती बघूयात. मुलांमध्ये 50% अधिक मुलांना ज्याच्या ज्या त्या स्टडीमध्ये जे इन्वॉल्व्ह जी मुलं होती त्याच्यात 50%पेक्षा अधिक मुलांना सिरो सर्वेमध्ये त्यांना कोविडची लागवण झालेली आहे असं पाहण्यात येतं. ह्याचा अर्थ असा आहे की बऱ्याचशा मुलांना ऑलरेडी कोविड होऊन गेलेला आहे आणि पहिला धडा यातून असा आहे की मुलांना जर कोविड झाला तर तो फार जास्त त्रासदायक होत नाही, म्हणून ह्या मुलांना कदाचित आपल्याला लक्षातसुद्धा आलं नव्हतं की यांना कोविड झालेला. दुसरा मुद्दा असा आहे, हे जवळपास स्पष्ट झालेलं असल्यामुळे त्याला सुद्धा या सर्वेक्षणामध्ये ते मोजलं जाणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डेल्टा जरी झालेला असला तरीही त्याच्या आसपासच्या लोकांचं समजा जर सर्वेक्षण झालं किंवा ते त्या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट झाले तर त्याची जी काही माहिती आहे ती पुढे येईलच. तुर्तास एवढं आपल्याला म्हणता येईल की मुंबई महानगरपालिका सज्ज झाली. त्यात मुंबई महानगरपालिकेनं आणखी एक नवीन गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे एक जिनो सिक्वेन्सिंग लॅब जी आहे ती आता मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये सुरू केली जाणार आहे. त्याच्यासाठीचं एक महागडं संयंत्र जे आहे ते आणलं जातं, येत्या 2-4 दिवसात ते येणार आहे. याच्यापूर्वीपर्यंत जेव्हा म्युटंट बदलत होता किंवा एखादा नवीन प्रकार कोरोनाचा आढळत होता तर त्याचे सॅम्पल हे आपल्याला पुण्याला पाठवावं लागत होते आणि पुण्यावरनं रिपोर्ट येत होते आणि त्याला जरा कालावधी लागत होता. आता मात्र मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांचे जर काही म्युटंट बदलत असेल किंवा जर काही वेगळा प्रकार आढळून येत असेल तर त्याची माहिती किंवा त्याचं परीक्षण जे आहे ते मुंबईतच होईल आणि त्यामुळे रिझल्ट लवकर येईल आणि त्यामुळे उपाययोजना नवीन करणं हे मुंबई महापालिकेला जास्ती सोपं होईल. नक्की प्रणाली, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक मात्र इथे आपण स्पष्ट करायला हवं, सेरो